बातमीत राहो या भागात आपलं पुन्हा एकदा स्वागत देशाचं रक्षण करताना शहीद झालेल्या जवानांना पन्हाळा तालुक्यातील काखीत ता आदरांजली अर्पण करण्यात आली गावातून कॅन्डल मार्च काढत शहीदांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली या महिन्यात कोल्हापूर जिल्ह्यानं ऋषिकेश जोंधळे आणि संग्राम पाटील हे वीर गमावले पाक सैन्याच्या हल्ल्यावेळी शत्रूशी लढताना या दोघांना वीरमरण प्राप्त झालं याशिवाय महाराष्ट्रातील भूषण सतई कुलदीप जाधव यांनाही वीरगती प्राप्त झाल्या या जवानांनी देशासाठी दिलेल्या बलिदानाचं स्मरण करत या कॅन्डल मार्चचं आयोजन करण्यात आलं होतं बारा वर्षापूर्वी सव्वीस नोव्हेंबरला मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील शहीद पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही या कॅन्डल मार्चच्या माध्यमातून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली कॅप्टन जे बी पाटील शिक्षणसमूह यशवंत अकॅडमीचे विद्यार्थी ए एस के फाउंडेशन ग्रामपंचायतीचे पदाधिकारी गावातील तरुण मंडळांचे पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी या कॅन्डल मार्चमध्ये सहभाग घेतला